बार्शी तालुक्यातील आगळगाव इथं घरात कोणी नसल्याची संधी साधतच चोरट्याने पावणे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत घराच्या पाठीमागील बोळातून घरात प्रवेश करून चोरट्याने बेडरूमचा आणि शेजारच्या खोलीचं कुलूप कटावणीनं उचकटून कपाटातील दोन लाख शहाऐंशी हजारांचे सोन्यात चांदीचे दागिने पळवल्याची घटना बार्शी तालुक्यातील आगळगाव इथं घडली याबाबत रामचंद्र साहेबराव गायकवाड यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जून च्या रात्री गायकवाड यांच्या घरातील सर्वजण जेवण आटोपून दोन्ही मुलं शेतात झोपण्यासाठी गेली फिर्यादी पत्नी आणि मुलका अजित आणि त्यांची पत्नी हे बेडरूम शेजारच्या खोलीत गेले तीस जूनच्या पहाटे त्यांचे शेजारी बाळासाहेब माने यांचा फोन आला घरात चोरी झाल्याचं जा समजताच बेडरूममध्ये डोकावताना सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं कपाटातून दागिने चोरट्याने पळवलेले निदर्शनास आले